आणि इकडे लाडक्या बाप्पासाठी लागणारे सोन्या चांदीची आभूषण घेण्यासाठी जळगावच्या सराफ बाजारामध्ये नागरिकांची गर्दी दिसून येते. सराफ बाजारामध्ये बाप्पाला लागणाऱ्या चांदीचे मोदक, दुर्वा, मुकुट, गळ्यातल्या माळा, चांदीची जास्वंदाची फुलं, पानं, जानवं अशा वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत खरं तर चांदीचे दर यंदा वाढले असले तरी बाप्पाचा उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी भाविकांकडनं ही खरेदी सुरू आहे. 20,000 रुपयांनी चांदीचे दर वाढलेले आहेत, मात्र बाप्पासाठी खरेदी करताना नागरिक कुठेही हात आखडता घेताना दिसत नाहीयेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी. उद्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन हे होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की बाजारपेठ असतील किंवा इतर ठिकाणी मोठी लगबग ही ग्राहकांची आणि बाप्पांच्या भक्ताची आपल्याला पाहायला मिळते आहे. आता आपण सुवर्णनगरी जळगावात आहोत आणि आपण बघू शकतो की आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासह त्यांच्या सजावटीसाठी सोन्या चांदीचे दागिने घेण्यासाठी मोठी गर्दी ही जळगाव सुवर्णनगरीत आपल्याला पाहायला मिळते आहे. ताई काय सांगाल, आज तुम्ही बाप्पाच्या आभूषण खरेदी करण्यासाठी आलेला? आज हो सर, आज आता उद्याच्या दिवशी बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आम्ही खूप उत्सुक आहोत की बा काय काय वस्तू घेऊ आणि काय नाही बा म्हणून. आणि त्याच या बंगाळ्या गोल्डमध्ये तर अजून भरपूरच वस्तू आहेत, त्यामुळे कन्फ्युजन होत आहे. तर आज आम्ही हे ताट वगैरे जे काही आहे ते सगळं घेण्यासाठी आलेलो आहोत. तिथे आपण बघितलं की एक वेगळा उत्साह आपल्याला भाविकांमध्ये पाहायला मिळतो आहे. लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी हे चांदीचे सोन्याचे जे दागिने आहेत ते कधी बाप्पाला सजावट करून त्यांना स्थापना करतो अशी एक लगबग ही ग्राहकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव.